कृष्णा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेती पाणी उपसा पंपासह पंपाची केबल चोरी होण्याचे प्रकार वाढले असून वारंवार होत असलेल्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी पुरता हताश झाला आहे. पोलीस प्रशासनानं संबंधित केबल चोरीचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पलूस तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील अंकलको भिलोडी सुखवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेती पाणी उपसा पंपाच्या केबल आणि पाणी उपसा पंप चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून काही शेतकऱ्यांची शेती पंपाच्या केबलची एकपेक्षा जास्त वेळा चोरी झाली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमलिप भिलोडीसह माळवाडी चोपडेवाडी खंडोबाचीवाडी या तिन्ही गावांना संयुक्त नळ पाणीपुरवठा करणाऱ्या जलसिंचन उपसा योजनेच्या पाणी उपसा पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. कृष्णा नदी काठावरती वारंवार होणाऱ्या शेती पंपाच्या केबल चोरी संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी माळवडी ग्रामपंचायतीनं भिलोडी पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार दिली आहे. परंतु या केबल चोरीच्या प्रमाणात घट न होता हे प्रमाण वाढतच चालले आहे. सदर केबल चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन साफ अपयशी ठरले आहे. त्यामुळे या केबल चोरांना आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं शेती पिकांना वरचेवर पाणी द्यावे लागते. अशावेळी केबल चोरी झाल्यास शेतकरी पुन्हा नव्यानं केबल विकत आणून शेती पिकांना पाणी देतो. केबल खरेदी करण्यासाठी साधारणतः 10 ते 15 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. गेल्या काही वर्षात भिलोडी परिसरातील कृष्णाकाठच्या अनेक शेतकऱ्यांची केबल अनेकदा चोरीस गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्यानं केबल खरेदीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी केबल चोरीची कल्पना आणि तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. परंतु आजपर्यंत सदर केबल चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं जलदगतीनं तपास करून केबल चोरांचा छडा लावावा आणि नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ऑगस्ट 2019 कृष्णा नदीला आलेला महापूर, अतिवृष्टी, अवकाळी पावसासह कोरोना महामारीचे संकट आणि विद्युत महावितरणाकडून आलेले भरमसाठ शेतीपंपाचे लाईट बिल आणि गेल्या काही वर्षांपासून होत असलेली केबल चोरी यामुळे आर्थिकदृष्ट्या भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी सदर प्रकरणी लक्ष घालून पोलीस गस्त वाढवून पोलीस प्रशासनाला योग्य दिशेनं आणि गतीनं तपास करण्याच्या सूचना द्याव्यात अशी माफक अपेक्षा कृष्णा काठावरील शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. आणि 3 वेळा ही कंप्लीट दिलेली तरी मी सुद्धा कोणी दाद घेतलेली नाही. आणि आमच्याच नाही सगळ्या लोकांच्याच आणि ह्या वसंत लिपच्या ह्याच्यापाशी तर 11 जणांची केबलिंग मोटर सुद्धा गेलेली आहे. पाण्यातली मोटर वर काळा पाणी कमी झालं शेतीचं किती नुकसान झालं ते बघा. गपगुमान शेतकरी काय बी करून उत्साही करून कुठली बी मोटर घेऊन येतो पाणी चालू करायला. देव हजारे अंकल खूप गावचा मी शेतकरी असून आमच्या नदीवरील मोटर बसवलेली आहे शेतीसाठी. 10 HP ची मोटर आहे. जवळजवळ 10 वर्ष झाली मोटर बसवून. आतापर्यंत 2 वेळा केबल गेली. केबलीचा खर्च तरी एक वेळ गेले असता 10-15 हजार रुपये असा आलेला आहे. आणि दुसऱ्या वेळी केबल गेली असता 15 दिवसाच्या फरकावर परत मोटरही चोरीला गेलेली आहे. तरी कोणीही त्याला पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता कोणीही त्याची दखल घेतलेली नाही. ते 7 वेळा केबल गेलेले असून मोटरी कोणाकोणाच्या गेले असून त्याचा अजून कोणीही हे केलेलं नाही, लक्ष दिलेलं नाही. पोलीस स्टेशनला हे देऊन सुद्धा तक्रार घालून सुद्धा त्याची काय म्हणावी चौकशी नाही किंवा त्याला अजून चोर गावलेला नाही. चोर गावून अशी त्याची हे केलं पाहिजे.